स्वदेशी वस्तूंची विक्री करावी, चीनी वस्तू हद्दपार कराव्यात, तसेच देवदेवतांचे छायाचित्र असलेले फटाके विक्री करू नका असं आवाहन करवीर शिवसेनेच्या वतीने गांधीनगरमधील फटाके आणि इलेक्ट्रिक त्याचबरोबर कटलरी व्यापारी यांना करण्यात आलंय. पाकिस्तानप्रमाणे भारत देशाच्या सीमेवर सतत कुरापती करणाऱ्या चीनविरोधात भारतात संतापाची भावना आहे. भारतीय सेना चीनला जशास तसं उत्तर देण्यासाठी सदैव सज्ज आहे. भारतीय बाजार चीनी उत्पादनांनी व्यापून गेलेला आहे. स्वयंपाकघरापासून बेडरूमपर्यंत, मोबाईल फॅन एसीपासून पेटीएमसारख्या डिजिटल वॉलेटपर्यंत असंख्य चीनी वस्तू बाजारात पदोपदी दिसून येतात. भारत देशात सर्वत्र दिवाळी सण हा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोठ्या प्रमाणात चीनी वस्तू विक्रीसाठी येत असतात. बाजारातील इतर वस्तूंपेक्षा चीनी वस्तू स्वस्त असल्यानं ग्राहकांचा या वस्तू खरेदीवर भर जास्त असतो. मात्र अशा वस्तू स्वतः विकून चीननं भारतीय बाजारपेठ कापीस करण्याचं लक्ष्य केलेलं आहे. आपण सर्व व्यापारी आणि नागरिकांनी एकत्र येऊन चीन उत्पादित वस्तूंवर संपूर्ण बहिष्कार घालून चीनची आर्थिक कोंडी करण्याची ही योग्य वेळ आहे. व्यापाऱ्यांनी स्वदेशी वस्तू विक्री कराव्यात आणि भारतीय नागरिकांनीही स्वदेशी वस्तूंचीच मागणी करावी. तसेच हिंदू देवदेवतांचे छायाचित्र असलेले फटाकेही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असतात. ते फटाके फुटल्यानंतर देवदेवतांच्या छायाचित्राचे छोटे छोटे तुकडे होत असतात. आपल्या देवीदेवतांची विटंबना होत असते तरी त्यांची छायाचित्र असलेले फटाके विक्री करू नयेत, अन्यथा आपल्या विरोधात संबंधित पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचा इशारा करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिलाय. गांधीनगर दुकानांमध्ये चीनी वस्तू आणि देवीदेवतांचे छायाचित्र असलेले फटाके विक्री करू नयेत याबाबत संबंधित दुकानदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे. यावेळेस करवीर तालुका प्रमुख राजू यादव, गांधीनगर प्रमुख दिलीप सावंत, त्याचबरोबर दीपक पोपटाणी, वीरेंद्र भोपाळे, दीपक अंकल, सुनील पारपाणी यांसह बाबूराव पाटील, शिवानंद स्वामी, युवासेना उपतालुका प्रमुख प्रफुल्ल घोरपडे आदी उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, गांधीनगर, कोल्हापूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.